भिवरी सासवड कोंडवा रोड तालुका पुरंदर येथून एकास बेकायदेशीर दोन गावठी पिस्तुले आणि चार काडतुसांसह ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. लोकसभा निवडणूक 2019 चे अनुषंगाने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार फरारी आरोपी यांना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना दिले आहेत. आणि या आदेशानुसार नेमलेल्या पथकास 14 मार्चला सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे भिवरी सासवड कोंडवा रोडवरील हॉटेल रुद्रा शेजारी एक इसम गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, दिलीप जाधवर, मोरेश्वर इनामदार जगदीश शिरसाट, राजू चंदनशिव, महेश गायकवाड, निलेश कदम, राजेंद्र पुणेकर, गणेश महाडी यांच्यासह पथकाने या ठिकाणी सापळा रचून ज्ञानेश्वर संपत मुमी नया 20 वर्षाच्या तरुणास अटक केली आहे. आणि गुन्हा शाखेची टीम सासवडच्या हद्दीमध्ये फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी आली होती. फरारी आरोपीचा शोध सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घेत असताना स्थानिक गुन्हा शाखेचे ESI जाधवर यांना एक माहिती मिळाली की एक इसम भिवरी गावाच्या हद्दीमध्ये हॉटेल रुद्र जवळ पिस्टल विक्री करण्यासाठी येत आहे अशी बातमी मिळाली. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं त्यांनी लगेच पंचांना बोलवलं आणि त्या ठिकाणी ट्रॅप लावला. साधारण 5 वाजायच्या सुमारास एक इसम त्या ठिकाणी आला. मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांनी खात्री केली हाच आहे का नाही आणि सर्व स्टाफनं त्याच्यावर छापा मारला, त्याला पकडलं, त्याला ताब्यात घेतलं. त्या इसमाचं नाव ज्ञानेश्वर मोमीन धायरी फाटा पुणे असं होतं. त्याच्या ताब्यामध्ये 2 गावठी ऍटोमॅटिक पिस्टल्स आणि 4 काडतूस हा सर्वसाधारणपणे बाजारभावाच्या किमतीनं 1,04,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडे मिळाला. हे दोन्ही पिस्टल त्याच्याकडनं जप्त केले. पोलीस स्टेशनला येऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे PSI धोंडगे, त्यांचा सगळा स्टाफ, ESI जाधवर या सगळ्या लोकांनी, स्थानिक गुन्हा शाखेचे PI घनवट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि SP साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे हे केली. सध्या आरोपी सासवड पोलीस स्टेशनला आणून त्यांनी दिलेला आहे. आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केलं होतं. त्याची 19 पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यांनी पिस्टल कुठून आणलं, तो कोणाला विक्री करणार होता, पोलीस कोठडीच्या दरम्यान त्याला विचारपूस केल्यानंतर या गोष्टी समोर येतील. आचारसंहितेच्या काळामध्ये अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्र विक्री करणारी, त्याचा व्यापार करणारी एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि त्याचा छडा स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने